ओम नमः शिवाय। श्री पुराण पुरुषोत्तमाय नमः। श्री गणेशाय नमः। श्री शिव पुराण विद्वेषर संहिता 21 पार्थिव पूजेचा महिमा नैवेद्य आदि। सूत सांगतात ऋषिवायकवा पार्थिव लिंगाची पूजा कोटी कोटी फळ देणारी आहे। कलियुगात तर ही पूजा अप्रतिम आहे। हिची बरोबरी करणारी अन्य कुठलीच गोष्ट नाही। ही कामधेनू आहे। शिवलिंग भोग व मोक्षदायक आहे। लिंगाचे प्रकार 3 आहेत, उत्तम मध्यम व अधम। कुणी का असेना ब्राह्मण क्षत्रिय वैश्य वा शूद्र सर्वांना लिंगपूजा खुली आहे। स्त्रियांना व इतर जणांनाही लिंगपूजेचा अधिकार आहे। ब्राह्मणाने वेदोदक पद्धतीने करावी। अशा प्रकारे शंकराची विधीपूर्वक सनैवेद्यक पूजा करावी। त्यानंतर त्याच्या 8 मूर्तींची शिवभक्ताने पूजा करावी। पृथ्वी जल अग्नि वायू आकाश सूर्य व चंद्रमा आणि यजमान या 8 शिवमूर्तीच आहेत। सर्व भव रुद्र उग्र भीम ईश्वर महादेव आणि पशुपती यांचीही पूजा करावी। शिवपरिवारांचीही पूजा करावी। या परिवारात ईशान्य नंदी चंड महाकाल भृंगी वृषस्कंद कपर्दीश्वर सोम शुक्र व वीरभद्र व कीर्तिमुखाचे पूजन करावे। नंतर 11 रुद्रांची पूजा करावी। मग पंचाक्षरी जप करावा, स्तोत्र म्हणावे, नंतर प्रदक्षिणा घालून नमस्कार करावा, मग पार्थिव लिंगाचे विसर्जन करावे। इतके सांगून सुत म्हणाले, आपण सर्व शिवभक्त आहात, तुम्ही धन्य आहात। जो शिवाचा आणि सिंहभक्त आहे तो अंतर्बाह्य पवित्र व शुद्ध असतो। त्याने शिवनैवेद्य अवश्य ग्रहण करावा। भगवान सदा शिवाचा नैवेद्य अग्राह्य कधीच नसतो, तो अविलंब ग्रहण करावा। सूत म्हणाले, ऋषीनो मी आता तुम्हाला बिल्व महात्म्य सांगतो, ते लक्ष देऊन ऐका। बेलाचे झाड हे महादेवाचे रूप आहे। देवानी देखील या वृक्षाची स्तुती केलेली आहे। तिन्ही लोकातील प्रख्यात व पवित्र तीर्थे बिल्व वृक्षाच्या मुळातच वास करतात। जो त्याचे पूजन करतो तो शिवलोकाचा अधिकारी होतो। जो बिल्व मुळाशी स्नान करतो त्यास संपूर्ण तीर्थ स्नानाचे फळ प्राप्त होते व तो त्रिभुवनात पवित्र समजला जातो। बिल्व वृक्षाला आळे करून ते भरून पाणी घातले असता सदाशिव प्रसन्न होतात। जो बेल मुळाचे गंधाक्षदानी पूजन करतो तो शिवलोकास पावतो। इहलोकीही सुख संपदा व पुत्र पौत्रादींनी त्यांचे घरे भरलेली असते। अशा प्रकारे बेलाचा महिमा आहे। श्रावणात बेलाचा लक्ष वाहतात। ओम नमः शिवाय। श्री शिवपुराण।